माहिती पुरवून त्यांची दिशाभूल करतोय असं माझं स्पष्ट मत आहे. त्यांनी त्यांच्यापासून सावधान राजकारणामध्ये मुंबईची गोष्ट अशी आहे की कोणीतरी त्यांना चुकीची माहिती देतोय. हा इसम पूर्णपणे चुकीचा आहे. ती व्यक्ती कोण आहे मला माहिती नाही, पण त्यांच्यापासून मनोज दादांनी सावध राहावं असं मला आशा आहे. तिथे चिंतक म्हणून वाटतं साहेब अशा प्रकारच्या टेकिंगमुळे किंवा राजकारणामध्ये जे राजकारण आणलं जाते त्यामुळे दोन समाजात ही मुळातच महाराष्ट्राची परंपरा नाही. आज तर मराठा समाजामधले आमचे अनेक बांधव खूप आनंदित आहेत की त्यांना जे अपेक्षित होते आरक्षण मिळालं, त्याच्या व्यतिरिक्त दाखले मिळाले, कुंडी दाखले मिळाले, त्याच्यामुळे दुहेरी लाभ झालेला आहे. खरं तर आनंद व्यक्त केला पाहिजे. एखाद दुसरं कुठे हे राहिलेलं असेल तर ऑब्जेक्शन आलेले ऑब्जेक्शन ओव्हरसुद्धा करायला लागतात, वाचून तर बघायला लागतात. एवढे आल्यानंतर तेवढी त्यांनी मुदत द्यावी ह्याच्यापलीकडे काहीच नाही आहे. सगळे झालेलं आहे, दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे. आता त्यांनी आपल्या तब्येतीची काळजी घ्यावी. त्यांच्या नेतृत्वाची खूप गरज ही मराठा समाजाला आहे आणि ते चांगलं काम त्यांच्या हातून घडवं असं मी शोधून.